स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या एकोणीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत की निहारिका ही शांतनू समोर हो येते आणि घरातून हरवलेली वस्तू चो सापडून चोर सापडला का स्पेशली असे निहारिका शांतनूला विचारते तेव्हा शांतनू निहारिकाला ती त्याच्या घरांवर आणि माणसांवर लक्ष ठेवून असते का असे विचारतो तेव्हा हो अगोदरपासूनच ठेवत असल्याचे निहारिका शांतनूला बोलते तेव्हा शांतनू निहारिकाला तिचे नाटकं बंद करायला बोलतो आणि तिला त्याच्या घरच्यांपासून आणि पल्लवीपासून दूर राहण्यासाठी सांगतो तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे लग्न मोडून घरातून चोरी करणाऱ्या मुलीची एवढी बाजू का घेतो असे निहारिका शांतनूला बोलते तेव्हा तो नेहमी खऱ्याची बाजू घेत असल्याचे सांगून पल्लवी ही खरी असल्याचे शांतनू निहारिकाला सांगतो आणि दुसऱ्याची गोष्ट पळवायला ती निहारिका नसल्याचे बोलतो तेव्हा निहारिकाला मोठा धक्का बसतो त्यानंतर निहारिका ही सुपर्णाला मोठी आई म्हणून बोलू लागते तेव्हा ती तिची मोठी आई नसल्याचे शांतनू निहारिकाला सांगून तिला मॅडम म्हणण्यासाठी बोलतो आणि मोठ्या आईचे झालेले गैरसमज तो दूर करणार असल्याचे निहारिकाला सांगतो तेव्हा निहारिका शांतनूला त्याचे डोळे उघडण्यासाठी सांगते तेव्हा त्याचे डोळे उघडेच असून त्याची दृष्टी चांगली असल्याचे सांगून निहारिकाला तिचा दृष्टिकोन शांतनू बदलायला सांगतो ते ऐकून निहारिकाला मोठा धक्का बसतो त्यानंतर शांतनू निहारिकाला त्याच्या आणि पल्लवीच्या नात्याच्यामध्ये येऊ नकोस आणि वाकडे घेऊ नकोस असे बोलतो कारण तो जर वाकड्यात शिरला तर ते तिला झेपणार नसल्याचे शांतनू निहारिकाला सांगतो आणि तेथून निघून जातो तेव्हा आता पल्लवी आणि त्याच्या नात्याचे सत्य ना सांगून शांतनू निहारिकाच्या नाग्या ठेचल्याचे आपणास बघावयास मिळते